आता आम्हाला काय माहिती, मंत्रिमंडळाचा विस्तार, मंत्रिमंडळाचा समावेश हा मुख्यमंत्र्याच्या हातात असतो. दुर्दैवानं पुणे जिल्ह्यामधून शिवसेनेला एकाही जागी यश न मिळाल्यामुळं मंत्रिमंडळामध्ये समावेश असंभव वाटतो. दादा, तुम्हाला मंत्रिपद मिळावं म्हणून तुमचा पराभव जरी झालेला असला तरी शिवसैनिकांचं प्रेम तुमच्यावर कमी झालेलं नाहीये. एका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने रक्ताने त्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे की तुम्हाला मंत्री करावं, आपण काय भावना व्यक्त कराल? माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांचं माझ्यावर प्रेम हे नक्कीच आहे, त्या प्रेमाची मी कदर करतो. परंतु पक्षाची सुद्धा भावना समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 30 जिल्हे आहेत आणि आम्हाला मंत्रिमंडळामध्ये फक्त 15 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई ठाण्यामधून कदाचित 4 असतील. उरलेल्या 11 मंत्र्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्यांना हे करायचं आहे. त्यामुळं पक्षप्रमुखांची अडचण आम्ही लक्षात घेऊन आमची मनामध्ये फारशी काही लालसा अपेक्षा अजिबात नाही आहे. आम्हाला पक्षप्रमुखांची बाजू समजून घेणं गरजेचं आहे. भावनेच्या पोटी काही कार्यकर्त्यांनी जर असं केलं असेल तर त्याला आम्ही समजून सांगू, त्याच्या भावनांचा नक्कीच आम्ही आदर करू. जुन्नर पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. 31 तारखेला सभापती पदाची निवड आहे. मागच्या वेळेला काँग्रेसचा आपला सपोर्ट होता, यावेळेची परिस्थिती काय असेल? यावेळेची सुद्धा परिस्थिती तशीच राहणार आहे. शिवसेनेचा सभापती होईल अशी आशा आपण बाळगतो. काँग्रेसचा पाठिंबा आपल्याला कायम असेल? शिवसेनेचा सभापती होईल याची मी आपल्याला खात्री देतो. थँक्यू.